शिवसेनेचं रक्त हे सळसळतं आहे असं संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी राऊत यांचा समाचार घेतलाय. काँग्रेस राष्ट्रवादीची चमचेगिरी करण्यासाठी किती खोके घेतले असा सवाल गायकवाड यांनी विचारलाय. मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याचे किती खोकी घेतले असं संजय राऊतला माझा प्रतिप्रश्न आहे की त्यांची चमचेगिरी करायकरता तुम्हाला किती पैसे भेटतात. उठसूट रोज तुम्ही राष्ट्रवादीची वफादारी करता, तुम्ही काँग्रेसची वफादारी करता, तुम्ही आणखी कोणाची करता. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आणि शिवसैनिकाचं उसळतं रक्त होऊच शकत नाही. शिंदे फडणवीस डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिन लागण्याचे संकेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेले आहेत आणि याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं. इंजन कोणता लागणार आहे? आज आमचा डबल इंजिनचा सरकार आहे आणि ह्या सरकारमध्येच सर्व आमचे नेते जे काही निर्णय घेतात, सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी, हे दोघं जे निर्णय घेतील तो निर्णय, तोच डब्बा आणि तोच इंजन आम्हाला लागेल. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाला दयाळू म्हटल्यानंतर त्यांच्या पियेला आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती. यानंतर बुलढाणा जिल्ह्यातले शिंदे पक्षातले आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा औरंगजेबाला दयाळू म्हणणाऱ्या अबू आझमींना आमच्या स्टाईलनं उत्तर देऊ असा इशारा दिलाय. अबू आझमी जर या ठिकाणी अशा प्रकारची दयाळू भाषा बोलत असतील आणि पुन्हा उर्मटपणे म्हणतील की असं बोलू, तर असं जर ते बोलत असतील तर मग मात्र त्यांना आम्हाला एक शुभक्त म्हणून आमच्या स्टाईलमध्ये उत्तर देण्याची गरज आहे मला असं वाटतं आणि ते उत्तर आम्ही योग्य वेळी त्याला देऊ. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. याआधी झालेल्या सुनावणीमध्ये ईडीच्या वकिलांनी केलेल्या खुलाशावर कोर्टानं नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळं आज कोर्टामध्ये नेमकं काय होतंय पाहणं महत्वाचं असेल. बच्चू कडू यांनी त्यांच्या अपघातासंदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. आपला घातपात नाही तर अपघात झाला होता असं बच्चू कडू म्हणाले. वाहन चालकाची चूक नसून आपणच गोंधळलेलो होतो असंही कडूंनी स्पष्ट केलंय. नाशिकचे जिल्हाधिकारी डी गंगाथरन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. गंभीर बाब म्हणजे नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अहमदनगरचे जिल्हाधिकारी आणि दोन जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांच्या विरोधातही अटक वॉरंट जारी करण्यात आलंय. इगतपुरी तालुक्यातल्या आदिवासी समाजातील मुलांची विक्री आणि वेठबिगारी प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं या अधिकाऱ्यांना भोवल्याचं दिसतंय. राज्यामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे तर मुंबईच्या हवेतील गारठा हा आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती आणखी काही दिवस येणार आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता आणखी दोन दिवस खालावलेलीच असेल असंही समोर येत आहे. पुण्यातली हवा देखील आता दिवसेंदिवस प्रदूषित होत चाललेली आहे. स्वारगेट, शिवाजीनगर आणि कोथरूडमधल्या हवेची गुणवत्ता अतिप्रदूषित आहे. यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असल्यानं तज्ज्ञांनी काळजी घेण्याचं पुणेकरांना आवाहन केलंय. गेल्या वर्षात जून ते ऑक्टोबर 2022 या काळात नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यामध्ये तब्बल 66,000 अधिक हेक्टरवरचं पीक मातीमोल झालंय. शेतकऱ्यांचं एकूण 9,963 कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज भागात हिमस्खलन झालं. सुदैवानं या हिमस्खलनामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. यानंतर घटनास्थळी तातडीनं बचाव पथक दाखल झालं आणि त्यांनी मदत कार्य सुरू केलंय. उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एका भरधाव डंपरनं कारला धडक दिली आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झालाय. मृतांमध्ये 2 महिलांचा देखील समावेश आहे. हरियाणाच्या रोहतकमध्ये 2 चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवत दुकान लुटण्याचा प्रयत्न केला, मात्र या दुकानदारानं चोरट्यांना बाहेर काढलं आणि त्यानंतर हे चोरटे फरार झालेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. आग्र्यामध्ये दुकानदाराची नजर चुकवत त्याची सोन साखळी चोरून चोरट्यानं पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबाद इथं एक मुलगी भर रस्त्यात कार उभी करून एका चित्रपटाच्या गाण्यावर नृत्य करत रील बनवत होती. ही मुलगी
रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहून अश्लील हातवारे देखील करत होती। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कार मालकाला 17,000 रुपयांचा दंड ठोठावलाय। उत्तर प्रदेश मधल्या मेरठ इथल्या विद्यापीठात दोन परदेशी मुलींसोबत गैरवर्तणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। काही विद्यार्थी या मुलींची छेड काढताना पाहायला मिळाले, त्यानंतर तातडीनं पोलिसांनी दाखल होत मुलींना सुरक्षितपणे बाहेर काढलं। या मुली विद्यापीठात धर्मांतरासाठी आल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। अमेरिकेच्या FBI नं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या निवासस्थानी तब्बल 13 तास झडती घेतली। या ठिकाणाहून त्यांनी काही गोपनीय कागदपत्र जप्त केल्याचं समजतंय। FBI नं बायडन यांच्या काही हस्तलिखित नोट्स देखील ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारच्या विरोधात नागरिक निदर्शनं करतायत। राजधानी तेल अवीव इथल्या रस्त्यांवर आंदोलनं झालेली आहेत। न्यायव्यवस्थेत बदल करून लोकशाहीला धक्का लावण्याचं काम नेतन्याहू करत असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। अमेरिकेतल्या इंडियाना भागातल्या एका हल्लेखोराला पोलिसांनी चकमकीत ठार केलंय। हा हल्लेखोर अचानक मॉलमध्ये शिरल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली, यानंतर तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत हल्लेखोराला शरण येण्याचं आवाहन केलं, मात्र त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या हल्लेखोराचा चकमकीमध्ये खात्मा करण्यात आला।